राज्यातील नव सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देणारं त्यांचे प्रश्न सोडवणारं सर्वसामान्यांना आपलंस वाटणारं कष्टकरी घटकांना सामावून घेणारं आणि दीर्घकालीन ठरावं असं साकडं शिवसेनेच्या वतीनं अंबाबाईच्या चरणी घालण्यात आलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला वाद्यांच्या तालावर नाचत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आज अनेक शिवसैनिकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी गेल्या महिन्याभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या अखेर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पद्मा चौकातून शिवाजी चौकापर्यंत दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी चौकात शिवसैनिकांनी जल्लोष केला त्यानंतर ढोलताशांच्या गजरात वाजत काजत शिवसैनिक भवानी मंडपात आले तिथं फटाक्यांची आतषबाजी करण्यात शिवसैनिकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या हातून महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचं कार्य घडावं हे सरकार पाच वर्ष चालावं असं साकडं घालण्यात आलं महाविकास आघाडी महाराष्ट्राला आघाडीकडं आणि प्रगतीकडे नेणारी असेल त्यातून नवा महाराष्ट्र घडेल अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली मला खात्री आहे मुख्यमंत्री म्हणून आज असू असू देत देत सर्वसामान्य कॉमन माणसा विषय असून देत ते चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला चांगले दिवस आणतील आणि चांगला निर्णय घेतील यावी सुजित चव्हाण देवस्थान समिती सदस्य शिवाजी जाधव अवधूत साळोखे राजू यादव हर्षल सुर्वे मंजित माने शशी बिडकर कमलाताई पाटील शुभांगी पवार स्मिता सावंत दीपाली शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते